निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या जुन्नर तालुक्यात अनेक निसर्गरम्य स्थळे असली तरी दाऱ्या घाट हा विलक्षण आहे. सध्या पावसाळ्यात या घाटावरील रान हिरवकस झालं असून त्याच्या अंगा खांद्यावर खेळणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या जुन्नर शहरापासून पश्चिमेकडे अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आंबोली उशील दाऱ्या घाट हा अत्यंत रमणीय परिसर आहे. आपटाळे या गावात आल्यावर उत्तरेला नाणेघाटाकडे फाटा फुटतो तर सरळ गेल्यानंतर आपण दाऱ्याघाट परिसरात पोहोचतो. खरं तर आपटाळे गाव सोडल्यापासूनच आपल्याला सृष्टीची विविधता अनुभवायला येते. रस्त्याच्या अगदी शेजारून खळखळ वाहणारी उलुशी मीणा नदी दोन्ही बाजूंना असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधून अविरत अखंड वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे त्यावर मधूनच होणारे काळा कुट्ट ढगांचं आच्छादन आणि रिमझिम बरसणारा पाऊस यामुळे येथे आलेला पर्यटक नकळत या सृष्टी सौंदर्याच्या प्रेमातच पडून जातो. पश्चिम घाटातील इतर ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वाढलेले पर्यटन गर्दी पाहता जाणकार पर्यटकांना मात्र आजही दाऱ्याघाटच खुणावतोय. दाऱ्याघाटचे 3 धबधबे चढून गेल्यानंतर एक विस्तीर्ण असं तळ दिसतं. त्याच्या शेजारूनच खाली कोकणात ठाणे जिल्ह्यात उतरता येतं तर दक्षिणेकडे डोंगर माथ्यावरून ठाकोबा आंबेहाजीव दुर्गादेवी किल्ला देवराई असा घाट मार्ग आहे. हौशी पर्यटकांना रोमांचित करणारा असा हा मार्ग म्हणजे पर्वणीचे. दुर्गादेवी येथे घंटेसारखे किणकिणणारे दगड आहेत ते देखील आकर्षणाचा आणि आश्चर्याचा विषय. आसपासच्या परिसरात भात शेतीचे पाण्याने तुडुंब भरलेले खाचरे असे विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी दाऱ्याघाट गाठलाच पाहिजे.